आज आमची केपे ब्लॉक काँग्रेस कमिटीची आम्ही आज मिटींग ॲड्रेस केल्या. बेसिकली आम्ही इलेक्शन प्रिपरेशना खातीर आज आम्ही ब्लॉकाक गायड केल्या केपे ब्लॉकाक. तर आमची तयारी कशी कशी किती असपाक जाय त्याची सगळी तयारी आणि खास फोकस आम्ही बूथ जे 46 बूथ केपे मतदारसंघाक असतात त्या 46 बुथांचेर आमची स्ट्रॅटेजी किती असतली आणि कशें करून आमी वोटरांक एट्रॅक्ट करतले ह्या हेजेर आमी आयज पक्षाच्या बैठकीक डिस्कशन केलें. आनी तितूंत भितर वेगळीवेगळी फ्रंटल ऑर्गनायजेशन तेंच्यो जबाबदाऱ्यो आनी वेगळेवेगळे प्रोग्राम लोकां कडेन पावपाचे हेजेर आमचे आयज ब्लॉकाची डिस्कशन जालें. एक निर्णय आयज एकमतान घेतला की केपे मतदारसंघातले लोक हे सामके जाणकार लोक जेणी इतिहासांत केन्नाच बंडखोरांक परत निवडून दिलं ना हो एक इतिहास असा केप्या. जेणी जेणी पक्षांतर केले तो परत हांगसरल्यान आमदार झालो ना. आनी जी परंपरा केपे मतदारसंघांच्या बुदवंत लोकांनी चालू दवरलेली आसा तिका आमी आमचो ब्लॉक आनी प्रोत्साहन दितले. आनी लोकांची जी येवजण आसा की हांगा बंडखोरांक परत निवडून दिवप ना, पक्षांतर केल्ले लोकांक परत निवडून दिवप ना, ती आमी परत एकदां खरी करून दाखोवपाचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न आसतले. तितून भर म्हणून बाबू कवळेकरान काँग्रेसचे डॉक्युमेंट फॉर्ज केल्या, आमची लॅटरेट फॉर्ज केल्या, आमचे रबर स्टॅम्प फॉर्ज केलो आनी ते स्पिकराक सबमीट केला, तेजेर आमी केस घातल्या आनी आतां तेजे हियरींग स्टार्ट जाल्लें आसा. म्हणजे अशे पब्लीक रिप्रेझेंटेटीव जसे आमदार जे एज अ डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून मिरयतात की जे फॉर्जरी करतात तसले लोकांक केपेचे हुशार लोक केन्नाच स्थान दिवचे ना. आनी त्या खातीर कदाचीत बाबू कवळेकर चित्ता आसतलो की आतां पक्षांक रावले जाल्यार बीजेपीची आयज लाट अगेन्स्ट आसा, बीजेपीचेर बसलो जाल्यार कदाचीत आपूण हरतलो काय कितें हो एक भंय तेजे निर्माण जाल्लो आसा. आनी लोकांक घुस्पोवपाक तो पळयतलो कारण जिल्हा पंचायत आनी मुन्सिपाल्टीचे रिजल्ट जर एनलायज केलो जाल्यार जेका राजकारण कळना तो सुद्दां सारको स्पश्ट सांगतलो की हांगा बाबू कवळेकराचो पराजय जातूं, बाबू कवळेकर डिफीट जाता हे सामके वण्टीर बरयलेले रेशे सारके आसा कारण झेडपी इलेक्शन आनी मुन्सिपाल्टी इलेक्शनाचो रिजल्ट सारको क्लियर आसा. सो हातूंतल्यान लोकां कडेन मागता की ते वेगळीवेगळी नाटकां करपाचे प्रयत्न करतले, त्या नाटकांक फसोवप ना आनी जे बंडखोर आसा त्या बंडखोरांक डिफीट करपाचो हेतू आयज ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या सगळ्या वांगड्यांनी एकमेदान ठरयल्ले आसा. आनी तेजो पराजय करप आनी काँग्रेसचो झेंडो जो केपे मतदारसंघाक आसा तो लायतलो. आनी एक इतिहास केपे मतदारसंघाक आसा की बीजेपीचे सीट केपे मतदारसंघाक अजूनय केन्ना जिकोन येयल्ले ना. आनी ती परंपरा म्हाका दिसता दोनूय परंपरा, एक म्हणजे बंडखोरांक निवडून परत हाडप ना आनी जो बीजेपीचे उमेदवाराक केपे मतदारसंघांक केन्ना जिकोवन दिवप ना ही परंपरा केपेकार चालू दवरतले. हाच्या पयले जे काँग्रेसीन जे कॅन्डिडेट आसले न्हू आमदार मंत्री जे काँग्रेस सोडून गेल्ले ते परतून घेतलेच, ते बाबू तर परतून येयले जाल्यार तुमी घेतले तेका काँग्रेसीचे? आमी डिस्ट्रिक्टांक रेजोल्युशन घेतलां, आमी स्टेट कमिटी रेजोल्युशन घेतलां आनी दिल्ली आमच्या जे हायकमांड आसा तांकां गोंयकारांचो सेंटिमेंट आमी सांगून दिल्लो आसा की गोंयकारांक हें जें डिफेक्शनाचें वायरस आसा जें कोवीड वायरसा परस भयंकर आसा तें वायरस गोंयच्यान काबार करपाक जाय. आनी तें काबार करतलो जाल्यार डिफेक्टरांक सगळे पक्षांनी खंयच्याच पक्षान तांकां तिकट दिवप न्ही हो म्हाका दिसता सगळें काँग्रेस पक्षान निर्णय घेतला की डिफेक्टरांक आमी तिकट दिवपा ना म्हणून. लोकां कडेन मागता की जेणी जेणी बंडखोरी केल्यात तुमच्या जो आदेश आशिल्लो जनादेश आशिल्लो जे पब्लीक मँडेट आशिल्ली ताजे विरुद्ध वचून पक्षांतर केल्लें आसा तांकां तुमी निवडून दिनाकात. पक्ष म्हणून आमची जबाबदारी आमी मानयतात, वोटर म्हणून सगळे लोकांनी आपली जबाबदारी पाळची की हे व्हायरस गोंयच्यान काबार करुया. एक उतर आमी आमच्या इन्चार्जान दिला, परत हांव सांगपाक सोदतां
की एकूय बंडखोरांक पक्षाची तिकेट मेळची ना. आज पासून कोणे अक्षर दाखयले काँग्रेसी तिकेटी खुबशे जाण तितूंतले फिलर खुबशे जाण धाडीत आसात. आमचे खुबशे सिनियर लिडरांक थोडे मेळटात, थोडे फिलर दिल्ली धाडटात. फिलर म्हाका धाडपाक तांकां कोणाक कापासतात ना, एकूय डिफेक्टराक कापासतात ना म्हाजे कडेन उलोवपाक. कारण हांव तांचे विरुद्ध सुप्रीम कोर्टान सुद्दां गेला, डिसकॉलिफिकेशन पिटिशन आयज फायल केल्लें आसा आनी तेजेर पुलीस कंप्लेन केल्ली आसा. सो ह्या बंडखोरांक हांव तर कसो जागे जाता हें सगळें तांकां क्लियर आसा. पक्षांनी निर्णय घेतिल्लो आसा की एकूय बंडखोराक लागीं घेवप ना म्हणून.